काही लोक अमरावती शहरामध्ये आतंक करत होते. त्यावेळी काही मुस्लिम लोक मंदिरांचं रक्षण करत होते तर काही हिंदू लोक मशिदींचं रक्षण करत होते. हाच माझा देश आहे, माझा धर्म आणि माझी जात हा तिरंगाच आहे, असं अमरावतीच्या पालकमंत्री आणि राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय. महाराष्ट्र पेटवण्याचं षडयंत्र होतं, महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्यासाठी ते पेटवण्याचा डाव होता, असा आरोप सुद्धा यावेळी यशोमती ठाकूर यांनी विरोधकांचं नाव न घेता केला. आजच्या दिवशी मी बोलले नाही तर कुठेतरी चुकल्यासारखं होईल, असं सुद्धा यशोमती ठाकूर संविधान दिनाच्या दिवशी म्हणाल्या. मी जय श्रीराम म्हणाले नाही, राम रहीम म्हटलं नाही, मी संविधान साजरा केला त्यासाठी वेळ झाला. अमरावतीत 12 तारखेला मोर्चा झाला, नको त्या घटना घडल्या आणि त्यानंतर मी फेसबुक लाईव्ह केलं, त्याच्या खालच्या कमेंट वाचल्या आणि आपल्या देशात काय चालतंय असा प्रश्न मला पडला, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना 41% पगारवाढ केली, मात्र अद्यापही कामगारांच्या मोठ्या गटाचा संप सुरूच आहे. परब यांनी यावर वारंवार कडक कारवाईचा इशारा दिल्यानंतरही कामगार कर्तव्यावर रुजू झालेले नाही आहेत. राज्यातील अनेक डेपोंमध्ये बस अजूनही सुरू झालेली नाही आहे, त्यामुळे कोट्यावधी जनतेचे हाल सुरू आहेत. कामगारांच्या याच भूमिकेवरून आता शासनानं नाराजी व्यक्त केली आहे, तर शिवसेनेनं सुद्धा याप्रसंगी परमेश्वर आणि सरकार तरी काय करणार असं म्हणत संप नेतृत्वावर टीका केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आणि संप नेतृत्वाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. कामगारांच्या पुढाऱ्यांना कोणीतरी एसटी कायमची बंद करण्याची सुपारी दिलेली दिसते. शासकीय एसटी बंद करून प्रवासी वाहतूक खासगी लोकांच्या घशात टाकण्याचे हे उद्योग आहेत, अशा शब्दामध्ये कामगारांच्या नेतृत्वावर त्यांच्या भूमिकेवर शिवसेनेनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एक खळबळजनक आरोप केलाय. माझ्यावर अनेक षडयंत्र रचण्याचा प्रयत्न सुरू आहे, अनिल देशमुखांप्रमाणेच माझ्यावर देखील आरोप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशमुख यांच्यासोबत जो खेळ झाला तोच माझ्यासोबत केला जातोय, असा गंभीर आरोप मलिक यांनी केलाय. मलिक यांनी म्हटलं की अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच मला अडकवण्याचा प्रयत्न होतोय, तसे पुरावेच माझ्या हातात लागले आहेत. काही अधिकारी लोकांना माझ्या विरुद्ध मसुदा तयार करून ईमेल करतायत आणि त्यांना माझ्या विरुद्ध तक्रार करायला लावतायत, त्यामुळे मी या विरोधात कमिशनर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार आहे आणि अशा तक्रारींची चौकशी करायला लावणार आहे, असं मलिक यांनी म्हटलंय. आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिक यांनी हा दावा केला. देशामध्ये वेळोवेळी घडणाऱ्या घटनांवरून देशातील धर्मनिरपेक्षता किंवा लोकशाही तत्व धोक्यात आल्याची भीती व्यक्त केली जाते, मात्र देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी असं काहीही नसून भारत हा जगातला सर्वाधिक धर्मनिरपेक्ष देश असल्याचं ठामपणे सांगितलंय. राजधानी दिल्लीमध्ये एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पाश्चात्य माध्यमांकडून भारताची प्रतिमा चुकीच्या पद्धतीनं रंगवली जात असल्याची टीका सुद्धा केली. त्याचप्रमाणे त्यांना इनडायजेशन झाल्याचा टोमणा देखील मारला. यावेळी व्यंकय्या नायडू यांनी बोलताना विदेशी माध्यमांना भारताचा विकास पचत नसल्याचा टोरा लगावलाय. सध्या हा ट्रेंड दिसतोय, विशेषतः पाश्चात्य माध्यमांमध्ये हा ट्रेंड दिसतोय की भारताची प्रतिमा नकारात्मक पद्धतीनं दाखवायची. त्यांना हे सहन होत नाही की भारत प्रगती करतोय, भारताला जागतिक स्तरावर विश्वगुरु म्हणून सन्मान मिळतोय, त्यामुळे भारताची प्रतिमा नकारात्मक पद्धतीनं मांडली जाते आणि त्यांना इनडायजेशनचा त्रास होत असावा, असं उपराष्ट्रपतींनी म्हटलंय. पंतप्रधान मोदी आज केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये ते कोरोना विषाणू संसर्गाच्या स्थितीचा आणि कोरोना लसीकरणाचा आढावा घेतील. या बैठकीचं अध्यक्षपद नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. ही बैठक सकाळी 10:30 होणार होती. दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या व्हेरियंट संदर्भात देखील यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. युरोपमधील कोरोना विषाणू संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या व्हेरियंट संदर्भात भारतानं कोणती काळजी घ्यावी आणि उपाययोजना कराव्यात या संदर्भात मोदींनी ही तातडीची बैठक बोलावल्याचं समजतंय.